नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत. व्हिडिओच्या आजच्या भागात आज मी बनवणार आहे अतिशय सॉफ्ट आणि रुचकर इडली आणि त्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटपटीत चटणी. व्हिडिओला सुरुवात करूयात. इडलीचं पीठ बनवण्यासाठी मी इथे एक वाटी उडीद डाळ, दोन वाट्या साधे तांदूळ आणि अर्धी वाटी उकडे तांदूळ. या तांदळामुळे इडलीला खूप सुंदर चव येते आणि ते अतिशय सॉफ्ट बनते. डाळ आणि तांदूळ पाण्याने वेगवेगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. साधे तांदूळ म्हणजे मी इथे कोलम घेतले आहेत, तुम्ही जाड तांदूळ पण घेऊ शकता. स्वच्छ धुतल्यावर पुरेसं पाणी घालून डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजवत ठेवायचे आहेत. कमीत कमी 8 तास किंवा ओव्हरनाईट भिजू द्या. डाळ तांदूळ भिजून 8 तास झाले आहेत. आता मिक्सरवर वेगवेगळे ग्राइंड करून घेते आहे. ग्राइंड करताना जरुरी पुरतं पाणी घालायचं आहे. उडीद डाळ आणि तांदूळ आपल्याला बारीकच वाटून घ्यायचं आहे, जाडसर ठेवायचं नाही आहे. डाळ आणि तांदूळ ग्राइंड करून झालेले आहेत. आता दोन्ही एकत्र हाताने फेटून घ्यायचं. कमीत कमी 5 मिनिटं पीठ फेटून घ्या. पहा, पिठाची कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे. हे पीठ दुसऱ्या भांड्यात ओतून 10 ते 12 तास आंबण्यासाठी ठेवून देते. 12 तासानंतर झाकण उघडून बघूयात. हे पहा किती मस्त पीठ फुगून वर आलंय. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना पीठ थोडं तळाशी बसेल. पुन्हा 5 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं. परफेक्ट इडली बनवण्यासाठीचं पीठ तयार झालं. या पीठापासून तुम्ही आंबोळ्या पण बनवू शकता. इडली पात्राला प्रथम थोडं तेल लावून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये अशा प्रकारे इडलीचं पीठ भरून घ्यायचं. सर्व साच्यामध्ये पीठ भरून घेतलं. साच्या ठेवताना इडली एकावर एक येईल अशा प्रकारे ठेवू नये. असं केल्याने वरून वाफेचं पाणी खालच्या इडलीवर पडतं. हे होल त्यासाठीच बनवलेले असतात जेणेकरून वाफेचं पाणी खालच्या इडलीवर पडू नये. मी इडल्या कुकरमध्ये वाफवून घेते आहे. त्यासाठी कुकरच्या तळाशी पाणी घातलं. पाणी उकळल्यावर हा साचा अलगद त्यामध्ये ठेवून दिला. झाकण लावताना आपल्याला रिंग तशीच ठेवायची आहे, वरून शिट्टी लावायची नाही आहे. 10 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद केली. आता कुकर उघडून बघते. वाव, मस्त इडल्या फुगून आल्या आहेत, मस्त शिजल्या आहेत. इडली पात्र कुकरच्या बाहेर काढून थोडं थंड करायला ठेवते आणि तोपर्यंत त्यासोबतची चटणी बनवायला घेते. इडलीसोबतची चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय. त्यानंतर मिक्सचर जारमध्ये घातले 2 टेबलस्पून चणे शेंगदाणे, 2 लहान आल्याचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्या. चवीपुरतं मीठ घातलं आणि 1 चमचा दही घालायचं. दह्याऐवजी तुम्ही थोडी चिंच पण घालू शकता. आणि आता जरुरीप्रमाणे पाणी घालून चटणी मिक्सरवर ग्राइंड करून घेते. चटणी बाउलमध्ये काढून घेतली. आता याला वरून फोडणी देऊयात. फ्रायपॅनमध्ये 2 चमचे तेल घालून तेल तापल्यावर त्यामध्ये घातली 1/2 चमचा राई. त्यानंतर फोडणीमध्ये 1/2 चमचा उडीद डाळ आणि चिमूटभर हिंग घातला. 2 सुक्या मिरचीचे तुकडे घेतले आहेत आणि घातला कढीपत्ता. आता ही गरमागरम फोडणी चटणीवर ओतते. इडलीसोबत सर्व केली जाणारी चटणी तयार झाली. इडल्या पण थोड्या थंड झाल्या आहेत. आता प्लेटमध्ये काढून घेते. कडेने अशा प्रकारे सुरी फिरवल्यावर अलगद इडल्या निघतात. अगदी सॉफ्ट पांढरी शुभ्र इडली आणि त्यासोबत चटणी खाण्यासाठी तयार आहे. एक इडली तोडून दाखवते. पहा किती सॉफ्ट झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.